विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। माननीय मंत्री महोदय हे गुळगुळीत उत्तर देत आहेत, माझे काही त्यांना प्रश्न आहे। आता प्रश्न विचारा। हो, तुम्ही खाली बसा, तुम्ही काय मंत्री आहे का? मंत्र्याशी बोल तुम्ही, तुम्ही काय सांगणार आम्हाला? खाली बसा। नाही, मी त्यांना दिले, मी त्यांना संधी दिली, तुम्ही खाली बसा। सभापती महोदय बोला। नाही, हरकत होत नाही। महाराष्ट्रामध्ये इतक्या मुलांच्या आयुष्याशी हे सरकार खेळतंय, तुम्ही हा प्रश्न आहे का? नाही, मी विचारतोय ना पुढे प्रश्न। त्यांनी काही उत्तर दिलं का मंत्री महोदयांनी? मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे, न्यासा कंपनीच्या दलालाचा एक ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरला, चॅनेलवरती दाखवला गेला। तो दलाल स्पष्टपणे नोकरीची हमी देत होता, त्यानं रेड कार्ड हे खरं आहे का? त्याची तुम्ही चौकशी केली का? त्यानं जे रेड कार्ड सांगितलं की क गटासाठी 15 लाख रुपये, ड गटासाठी 8 लाख रुपये हे त्यांना सांगितलंय, त्याची तुम्ही चौकशी केली का? आणि जर तुम्ही हे जर सगळं घडलं असेल तर तुम्ही त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही काय घेणार आहात, हा माझा प्रश्न आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एकट्या 200 उमेदवारांनी पैसे दिलेत अशी माहिती आम्हाला मीडियाच्या माध्यमातून मिळते, ती माहिती खरी आहे का? त्याच्याविषयी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही लिहून घ्या प्रश्न। महेश बोटले हे सहसंचालक आहेत आणि यांना अटक झालेली आहे, त्याचे दागे दोरे माननीय मंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचत असतील तर सरकार चौकशी व्यवस्थितपणे करणार आहे का? कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी सगळे सापडलेले आहेत आणि मी राज्यमंत्री बोलणार का? महत्वाचा प्रश्न आहे। सभापती महोदय, सन्माननीय पडळकरांनी बसा बसा ना, बोलतो ना आता मी। पडळकरांनी जे काही सांगितलं मी एका वाक्याच्या उत्तरात इतकं स्पष्ट सांगितलं, दलालांची ऑडिओ क्लिप। आता ही ऑडिओ क्लिप सायबर क्राईम तपासताय, त्याच्यात जर काही तथ्य असेल तर त्याला ज्याला फाशीला द्यायचा काय करताय? सभापती महोदय, आपण त्यांना या बाबतीत हे बघा, मला मला तुमचं कळत नाहीये, कारण तुम्ही उत्तरही घेत नाही आहात भाई। ज्यांनी विचारले त्यांनाही मिळत नाही भाई। तुम्ही माझ्याकडून एक एक खात्री बाळगा, तुम्ही आपण खूप जुने ज्येष्ठ सदस्य आहात, तुम्हाला तुमचं सगळ्यांचं समाधान करण्याची माझी पूर्ण तयारी, माझा काही प्रॉब्लेम नाही। माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये कुठलंही म्हणजे आता जे काही इन्व्हेस्टिगेशन चालेल याचं पाळामुळं कुठपर्यंत लिंक असेल, कुणाकुणापर्यंत असेल, ज्याच्या ज्याच्यापर्यंत असेल त्याच्यापर्यंत हे पाळेमुळं खोदून काढूया आणि जो कोणी चूक असेल आणि जो कोणी दोषी असेल ज्याच्याशी लिंक असेल त्या सगळ्यांना आपल्याला जी काही वाटेल ती शिक्षा देऊया। आणि सभापती महोदय, माझं म्हणणं यात उत्तरात काय पाहिजे, जे पडळकर साहेबांनी सांगितलं की बाबा कोण दलाल आहे, त्याची ऑडिओ क्लिप फिरते, आता त्याची सत्यता बघावी लागेल, ती सायबर क्राईम तपासेल। अमरावतीच्या बाबतीत सांगितलं 200 लोकांचं, तर ते तपासतील। सगळ्या गोष्टी तपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचं, आरोग्य विभागाने स्वतः FIR केलेला आहे। स्वतः जर कुठलाही आरोग्य विभागाचा हेतू चुकीचा असेल तर आम्ही स्वतः FIR केलाच नसतं, आम्ही स्वतः FIR केलेला आहे आणि त्यामुळे याची पाळेमुळं शोधलेच पाहिजे ही आमची। तुमच्या लक्ष्मी पूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या।
प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा।